नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। गेल्या काही दिवसांपूर्वी वीज ग्राहकांच्या हातात देयके प्राप्त झाल्यानंतर ग्रामीण भागात महावितरण कंपनी विरुद्ध आक्रोश निर्माण झाला होता। याबाबत शौर्य मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दाखवितास प्रशासन हादरले। शौर्य मराठीने ग्राहकांच्या भावना दाखवितास महावितरणचे प्रशासन हादरले आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। तळोदा येथील महावितरणचे मुख्य अभियंता तिरुपती पाटील व बोरद येथील अभियंता विलास गुरव यांनी बोरद येथे ग्राहक तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन केले। या सभेत त्यांनी आधी सर्व ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या व वाढीव आलेल्या देयका संदर्भात उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केले। वाढीव देयके का आली हे ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना समजविण्यात आले। महावितरणच्या या प्रयत्नाने 300 ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात आले। देयकांमध्ये सुधारणा केल्यानंतर ग्राहकांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नवीन देयके देण्यात आली। प्रसंगी शौर्य मराठीचे प्रतिनिधी दीपक गोसावी, बोरद येथील पत्रकार मंगेश पाटील यांनाही आमंत्रित करण्यात आले। बोरद सह परिसरातील खरवड मोड येथील वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज रोजी दिनांक 7 जुलै 2022 रोजी ग्राहकांनी काल आम्हाला कल्पना दिली होती की अवाजवी बिल आलेले आहेत बोरद गावात, बोरद खरवड किंवा काही आजूबाजूच्या गावांमध्ये। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही या बोरद उपकेंद्र येथे वीज बिल दुरुस्तीसाठी एक मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यात साधारणतः 250 ते 300 लोका ग्राहकांनी आपल्या विजेच्या तक्रारी मांडल्या। पुष्कळ अशा ग्राहकांच्या तक्रारी जागेवर सुटलेल्या आहेत आणि ज्या काही जिनियन तक्रारी आहेत, जसं की अवाजवी बिल आलेलं आहे किंवा काही रिडिंग अवाजवी आलेलं आहे, त्या तक्रारी आम्ही आता इथंच जागेवर ऑनलाईन पद्धतीने बिल रिव्हिजन करून देत आहोत। ग्राहकांना अवाजवी बिलं का आले, रीडिंग घेतले नाही किंवा करोना काळात जे रीडिंग झाले नाही ते बिलं आता रेग्युलराइज होत आहेत आणि ती बिलं भरणे बंधनकारक आहे। फक्त त्यात काही ज्या शंका कुशंका आहेत किंवा ज्या दुरुस्त्या आहेत त्या मी आज इथं जागेवर करून देत आहोत। साधारणतः 3 वाजेपर्यंत आम्ही या दुरुस्त्या इथं करून देणार आहे आणि ग्राहकांचं जवळपास आम्ही समाधान करून दिलेलं आहे की बा जेणेकरून हे बिल कसं योग्य आहे आणि यात काय दुरुस्ती असेल तर ते काय करायचे आहे त्यांना समजावून सांगितल्याप्रमाणे ग्राहकांनी त्याला प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि ग्राहकांना आम्ही आता 4 वाजेचा टाईम दिला किंवा 4 वाजेपर्यंत आम्ही जेवढं शक्य होईल तेव्हा कंपनीचं जागेवर दुरुस्त करणार आहेत। जे काही राहतील त्या तक्रारी देखील आम्ही पुढची तारीख किंवा उद्याच त्या निवारण करू।